आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. उल्हासनगरमध्ये खेमानी परिसरात असलेली मोठी भूमिगत पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याविषयीची माहिती मिळताच नगरसेवक भगवान भालेराव यांनी तातडीने काम सुरू केले आहे. उल्हासनगरच्या खेमानी परिसरात असलेल्या कॅनरा बँक समोर गेली 4 ते 5 वर्षांपासून अंडरग्राऊंड पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात होते. या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी नगरसेवक भगवान भालेराव आणि नगरसेवक महेश सुखरामणी यांनी सकाळी 4 वाजल्यापासून परिसरातील ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांना बोलावून JCB मदतीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. दुरुस्तीचे काम योग्य पद्धतीने होत आहे की नाही यावर दोन्ही नगरसेवक हे स्वतः विशेष लक्ष देऊन आहेत. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात नगरसेवक भगवान भालेराव आणि नगरसेवक महेश सुखरामणी यांच्याकडून. उल्हासनगरमध्ये आमच्या कॅनरा बँकेच्या शेजारी गेली 4-5 वर्षापासून सातत्याने लिकेज होत होतं, त्यामुळे खेमानी परिसरामध्ये सातत्याने पाण्याचं तुम्ही बघितलं असेल, लिकेजमुळे घाण आणि इथे एक डॉक्टर मागे लिकेजमुळे मृत्युमुखी पडली होती. अशा ह्या बऱ्याच दिवसापासून हे चाललेलं काम कोणी पुढाकार घेत नव्हता, पण कालची जी अवस्था बघितली, आज मी सगळ्या माझ्या वॉर्डातल्या काम करणाऱ्या ठेकेदाराला बोलवलं आणि रात्री 4 वाजल्यापासून तर आत्तापर्यंत आम्ही सातत्याने युद्धपातळीवर हे काम सुरू केलेलं आहे. आत्ता आजचा फक्त आम्हाला 2-2.5 तास फक्त लागतील. 2-2.5 तासानंतर हे आमचं पूर्ण काम होईल आणि त्याच्यासाठी आम्हाला खास करून माझे जे मित्र आहेत महेश सुखरामणी नगरसेवक ते आले होते. इथे आमचे सेलवन साहेब आहेत सातत्याने आणि पुढाकार घेऊन आम्ही आता हे पाईप टाकण्याचं काम करणार आहोत आणि लिकेज पूर्णपणे आज हे काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर आम्ही इथे आणि कायमस्वरूपीचं ते बंद होईल. इथे CC ताबडतोब आम्ही करणार आहोत. अशा पद्धतीने एकदम अद्ययावत पद्धतीने आम्ही काम करणार. आम्हाला फक्त 2 ते 3 तास नागरिकांनी सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा आहे, कारण हे जे काँक्रीटसाठी जे लागणारा वेळ आहे सेट होण्यासाठी तेवढाच आम्हाला वेळ पाहिजे. आता आम्ही JCB द्वारे लेबरद्वारे अनेक आमच्या सगळ्या म्हणजे सेलवन साहेब आणि सगळे त्यांचे ठेकेदार सगळे एकत्र बोलून इथे काम युद्धपातळीवर करण्याचा प्रयत्न सुरू केले. खेमानी परिसर में विगत गए दिनों से वहाँ पर लीकेज का बहुत प्रॉब्लम था. वो कई महीनों से वहाँ पर लाखों लीटर पानी बर्बाद हो चुका था. 15 दिन पहले भगवान भालेराव मेरे मित्र और मैंने माननीय आयुक्त गणेश पाटिल जी को वहाँ पर हमने विजिट कराई थी और उनको इस विषय पर बहुत ही जल्दी सेलन जी को आदेश देने का निवेदन किया था कि उस लीकेज को बंद कर कर पानी की सही उपयोग और वहाँ पर पूरा गंदगी का साम्राज्य था और वहाँ पर खड्डे भी बहुत हो गए थे पानी की वजह से, लेकिन 15 दिन तक वो कोई भी कार्रवाई न हुई. इसलिए मजबूरी में हमें प्रशासन को जगाने के लिए मेरे मित्र भालेराव और मैंने सुबह 4 बजे हम लोगों ने खुद अपने लेबर लगाकर काम चालू किया. रास्ते पे अपने वॉलेंटियर कार्यकर्ता लोगों को खड़े कर कर काम चालू करवाया. उसके बाद में प्रशासन की नींद खुली और सेल्वन जी वहाँ पर आए और उन्होंने अपनी टीम पूरी साथ में लगाकर आज उस काम को पूरा कर रहे हैं. मैं इस चैनल के माध्यम से माननीय आयुक्त जी से ये निवेदन करूँगा कि ऐसे जो भी विषय है जो आम जनता के जो नीड है, गणपति का त्यौहार है, वहाँ पर रोड पर इतनी गंदगी और वहाँ पर इतने गणेश की मूर्तियाँ भगवान तो लेके जाने वाले हैं और वहाँ पर उस चीज़ के लिए भी अगर नगर सेवक लोग खुद रोड पे उतर कर ऐसा कार्य करेंगे तो प्रशासन की कोई जवाबदारी तय करनी चाहिए. आकाश खरात सह आकाश कांबळे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.